प्रयास फाउंडेशनच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम स्मरणिका प्रकाशन निमित्त ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात डीवायएसपी संजय धुमाळे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. डीवायएसपी संजय धुमाळ यांनी रोहा येथे पोलीस निरीक्षक त्यानंतर आदी ठिकाणी चांगल्या पद्धतीने पोलीस खात्यांमार्फत लोकहिताचं काम केलं आहे. त्यांच्याप्रती कृतार्थ होऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ प्रयास फाउंडेशनच्या वतीने एक शानदार कार्यक्रमाचं आयोजन करून मोठ्या सन्मानाने त्यांचा सहपरिवारासह यथोचित सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रमुख अतिथींसह हजारोंच्या संख्येने त्यांचे चाहते नातेवाईक सहकारी तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ती तत्परता ती त्या ठिकाणी चोरांच्या मागे लागणं आणि ते जशा डायरेक्शन दिलं तसं काम करणं हेच त्यांचं तो आयुष्यभराचं होत असलेलं हे त्यांच्या कार्याची आपण आता सगळेजण उपस्थित आहात ही साक्षच आहे. नभी तळपती शिवबाची तलवार, नभी तळपती शिवबाची तलवारीची पात, संजय पोलीस दलातील एक झंझावात, संजय पोलीस दलातील एक झंझावात. केले तुम्ही असंख्य अविरत, केले तुम्ही कष्ट असंख्य अविरत, प्रेमाचा भुकेलला गुन्हेगारीला कंप्लीट तरी तरी पार, मायेचा तुम्ही पाझर सतत वाहणारा माणुसकीचा निर्धार, असं संजयचं व्यक्तिमत्व आहे. मित्र त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आज 33-34 वर्ष झाली, अजूनही आमच्यातला संबंध जो आहे एक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा नाही किंवा एक वरिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ अधिकाऱ्याचा नाही, एक मित्राचा संबंध होता. कधी मुंबईला आलो तर पहिला मी संजयला फोन करत मी मुंबईला चाललेलो आहे आणि मला चहा पिल्याशिवाय किंवा इथून जेवण करून गेल्याशिवाय ते सोडत नव्हते, असं त्यांचा एक वेगळा आगळा वेगळा ठसा आहे. त्या त्या ठिकाणच्या लोकांनाच, त्या त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या किंवा दत्त संप्रदायाच्या लोकांनाच होता, पण मी ज्यावेळी त्या ठिकाणी गणपती यात्रो शीर्ष म्हटलं आणि मला तो मान त्यांनी दिला, हे पोलीस खात्यामुळं मला ते खांद्यावर पालखी घेण्याचा मान मिळाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज या ठिकाणचं अमरावतीमध्ये काम करत असताना मी त्या ह्याचा पात्र नव्हतो, पण तरीसुद्धा तो सन्मानपत्र देण्याचं काम जे पात्र लोक होते त्या लोकांचं प्रमुख पाहुणा म्हणून मला कशामुळे मिळालं, तर ह्या पोलीस खात्यातल्या प्रतिमेमुळे मिळालं आणि ही प्रतिमा म्हणजेच तुमची प्रतिमा. आणि असं असंसुद्धा मला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापना करणारे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देण्याचं काम माझ्या हाती मला भाग्य मिळालं. आणि हे सगळं जे भाग्य आहे ह्या पोलीस खात्यानं फक्त ना फक्त लोकांच्याशी राहिलेलो एकमत प्रामाणिक आणि लोकांना दिलेला विश्वास ह्याच्यामुळे हे सगळं घडलं. आणि हे भाग्य असंच पुढील जीवनामध्ये तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि हे आशीर्वाद पाठीशी घेऊन मी या ठिकाणी निरोप घेत आहे. आपण सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी गेले 2.5 तास वेळात वेळ काढून सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिला, पोलीस खात्यावर प्रेम केलं, धुमाळ कुटुंबावर प्रेम केलं आणि प्रमुख पाहुण्यांच्या वरतीसुद्धा तुम्ही प्रेम केलं आहे. कारण प्रमुख पाहुणे बघूनसुद्धा काय काय लोक आलेले आहेत, माझ्यामुळे नाहीत पण प्रमुख पाहुणे कोण आहेत हे बघूनसुद्धा काय काय लोक आले आहेत, म्हणून त्यांच्यावरसुद्धा हे प्रेम. आणि हे असंच प्रेमाचं ही बोट आपली या तीरावरून दुसऱ्या पलीकडच्या तीरावर जात असताना तुमचे सोबती, तुमची आपुलकी, तुमचे आशीर्वाद, तुमचा स्नेह हे सोबत राहील अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो.